आढावा तर मी साधारणतः गेल्या 4-5 दिवसापासून घेतो आहे, कारण हवामान खात्याने जो काय अंदाज व्यक्त केला होता त्या अनुषंगाने आता आपल्याला काही काही शब्दांची व्याख्या ही बदलावी लागणार, कारण अतिवृष्टी त्याला काय मर्यादा राहिलेली नाही आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन वृष्टी होते आणि तुम्ही बघताय अनपेक्षित असं हे संकट आहे. दरडी कोसळत आहेत, पुराचं पाणी वाढतं आहे, नद्या फुगत आहेत आणि या सगळ्या संकटाला आपण सामोरं जातो आहोत. काल माननीय पंतप्रधानांचा फोन आला होता आणि त्यांनीसुद्धा सर्वतोपरीने सहकार्य करण्याचं एक वचन दिलेलं आहे आणि त्यानुसार आर्मी आहे, एअरफोर्स, नेव्ही, कोस्टगार्ड सगळेजणं NDRFच्या टीम्स आहेत, आपापल्या परीने मदत कार्य आणि बचाव कार्य, मुख्यतः आता पहिल्यांदा बचाव कार्य हे सुरू झालेलं आहे. पाऊस काही ठिकाणी थांबतोय, काही ठिकाणी पुन्हा सुरू होतोय, हे तर आपल्या माध्यमातून पण जनतेला कळतं आहे. धरणं आणि नद्या ह्या ओसंडून वाहत आहेत, काही ठिकाणी आता धरणाचं पाणी सोडावं लागतंय आणि ते सोडल्यानंतर ते कुठे जाईल ते लक्षात घेऊन तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम आता जोराने सुरू आहे. हे सगळं करत असताना करोनाचं सुद्धा संकट हे अजून टळलेलं नाही आहे आणि याची आपल्याला कल्पना आहे की हाच तो परिसर आहे की जिथे करोनाचं संकट अजूनही आपल्याला चिंताजनक वाटतंय आणि आहेच. तर अशा वेळेला पहिल्या प्रथम जीवितहानी होऊ न देणं हे आपल्या सगळ्यांचं एक महत्त्वाचं काम आहे, त्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. दुर्दैवाने तळेगाव जे आहे तिथे दरड कोसळल्यानंतर काही जणांना काल रात्री वाचू शकलो, पण आत्तापर्यंत साधारणतः 30-35 लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. अजूनही तिकडे काम सुरू आहे, अजूनही काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तिथेसुद्धा जे काय करता येणं शक्य आहे आणि जे कोणी वाचू शकू ते वाचवण्याचा आपला आटोकाट प्रयत्न आहे, परंतु एकूणच आता नागपूर परिसर आहे तिथेसुद्धा अतिवृष्टी सुरू झालेली आहे. आपल्या किनारपट्टीवरती तर आहेच, महाबळेश्वरमध्ये काल विक्रमी पाऊस घडलेला आहे, म्हणजे गेल्या कित्येक वर्षात पडला नसेल एवढा पाऊस हा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त असा पडलेला आहे आणि हे एक अनपेक्षित संकट आहे. साधारणतः आपल्याच माध्यमातून परदेशातसुद्धा अशा वृष्टीच्या बातम्या, अतिवृष्टीच्या बातम्या आणि पुराच्या बातम्या, त्याची भयानक दृश्य आपण पाहतो आहोत आणि इकडे मात्र आपण स्वतः अनुभवतो आहोत. या संकटाला आपण सगळे मिळून तोंड देतो आहोत आणि मला खात्री आहे की जे आपलं एक मी म्हणेन प्राधान्य आहे की जीवितहानी होऊ न देणं, त्या दृष्टीने सगळेच आपण प्रयत्नशील आहोत. नाही, आत्ता आकडे येत आहेत, कारण अजूनही ज्या दरडी कोसळल्या. आणि दुसरी गोष्ट अशी की मी सर्वत्र सूचना दिलेल्या आहेत, मात्र ही सगळी टीम ही काम करत असताना नागरिकांना सुद्धा मी आवाहन करतो आहे, तिथे जिथे जिथे एक डोंगर उतारावरती वसते आहेत अथवा डोंगर उताऱ्याच्या पायथ्याशी वसते आहेत त्यांना आपण स्थलांतरित करण्याचं काम सुरू केलेलं आहे, कारण कुठली दरड, काही ठिकाणी रस्ते खचलेले आहेत, काही ठिकाणी पूल गेलेले आहेत, तर अशा ठिकाणी जे लोक राहत आहेत, नागरिक राहत आहेत, त्यांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य करावं आणि त्या अशा ठिकाणी जिथे धोका संभवू शकतो अशी ठिकाणं सोडून जिथे आपल्याला शक्य आहे, प्रशासनाला शक्य आहे, तिथे आपण स्थलांतर करतो, तिथे त्यांनी जावं ही माझी त्यांना नम्र विनंती. बचाव कार्य आर्मीने विनंती केली का मदतीसाठी? हो, आले, सुरू झाले आज सकाळपासून सगळ्यांची मदत कार्य सुरू झालेली आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सगळ्यांची आलेली आहेत. बचाव कार्यात साहजिकच आहे, मुसळधार पाऊस त्याच्यामुळे काही ठिकाणी जे पाणी साचलेले आहे रस्त्याने जाता येत नाही आहे, काही ठिकाणचे रस्ते खचलेले आहेत त्याच्यामुळे रस्त्याने जाणं हे अवघड झालेलं आहे. NDRFच्या टीम वगैरे सुद्धा मोठ्या मुश्किलीने मार्ग काढत 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 गावात पोचत आहेत आणि मी पाहिलं की काही ठिकाणी जसं चिपळूणमध्ये विशेषतः साहजिकच आहे, ही सगळी माझी जनता जी आहे ती काल ज्यांच्याबरोबर मी फोनवरनं बोलत होतो धीर देण्याचं काम करू शकत होतो, ज्या वेळेला पोचता येणं शक्य झालं तेव्हा ह्या NDRF आणि लष्कराच्या वगैरे तुकड्या आता तिकडे पोचत आहेत, म्हणजे त्यांनासुद्धा तिकडे पोचतं हे कालसुद्धा अवघड होतं. तर आता हेलिकॉप्टर्स असतील, म्हणजे हवाई मार्गे असेल, जिथे शक्य असेल तिकडे वेगवेगळ्या मार्गाने म्हणे असेल
या सगळ्या बचाव कार्याच्या तुकड्यातले पोहोचले. रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये कोरोनाचं संकट सर्वाधिक होतं. रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये कोरोनाचं संकट सर्वाधिक होतं. मधल्या काळात आपण दुसऱ्या लाटेमध्ये किंवा डेल्टा व्हेरियंट जर तिकडे जास्त प्रमाणात आढळला, आता त्याच्यावर आणखी ताण पडणार आहे किंवा त्याच्यासाठी काय व्यवस्था करतात? हीच एक भीती आहे आणि त्या अनुषंगाने मी त्याही सूचना दिल्यात की जिथे आपण सगळ्यांना स्थलांतरित करू तिथे कोरोनाचे सुद्धा जे काही नियम आहेत ते पाळणं गरजेचं आहे. जसं मास्क वगैरे इथून सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावरती पाठवतो आहोत. त्याच्यानंतर पुरानंतर काही पाण्याच्या अनुषंगाने येणारे आजार असतात तर त्याही बाबतीत मेडिकल टीम्स औषधं हा सुद्धा तिकडे आपण पोहोचवत आहोत. जेवणाची सोयी वगैरे त्या होती आणि पाणी सुद्धा आता पोहोचवत होते. पूरा हिंदी मे बता आहेत त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. आता काही काही ठिकाणी आता पाणी जसं ओसरायला लागलेलं आहे तसतसं काही गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत. जिथे काही लोक अडकली होती वगैरे हे आता कळायला लागलेले. एकूणच परिस्थिती ही चिंताजनक कालही होती आजही आहे आणि अजून एखादा दिवस ती राहील असा अंदाज आहे. सर अंदाज आपल्याला आला नाही, या सगळ्या तत्पुटीचा अंदाज आपल्याला आला नाही, पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा 2009 साली जेव्हा तत्पुटीचा अंदाज कोणी करू शकत असेल असं मला माहिती वाटत नाही. एक अतिवृष्टी म्हणून मी म्हटलं की अतिवृष्टीची व्याख्या ही कुठून कुठपर्यंत न्यायची ह्याचा अंदाज अजून कोणाला आलेला नाही आहे आणि नेमकं ती ढगफुटी कुठे होऊ शकते ह्याचाही अंदाज कुठे कोणी व्यक्त अजून करू शकलेलं नाही आहे. एक ढोबळमानाने अंदाज व्यक्त करणं, आता तो ढोबळमानाने व्यक्त केल्यानंतर तशी खबरदारी आपण घेतो, पण आता दरडी कोसळत आहेत, दरडी कोसळण्याचा अंदाज कोण कसा व्यक्त करू शकेल? एका वर्षामध्ये कोकणाला हा तिसरा फटका आहे तर दरवर्षी हे चित्र कोकणामध्ये पाहायला मिळतं. आपण याच्यावरती काही नाही, आता याच्यामध्ये एक हवामानामध्ये जागतिक बदल होतो आहे, हवामानात बदल होतो आहे आणि आजपर्यंत हे सगळे वर्षानुवर्ष जिथे या वस्त्या वसलेल्या होत्या तिथे अशा अनपेक्षित घटना घडत आहेत. रस्ते सुद्धा खचलेले आहेत. मी आता आपल्याकडे दृश्य तुम्ही सुद्धा टी व्हीवरती दाखवतो आहात, काही ठिकाण तिथले लोक फोटो पाठवत आहेत. म्हणजे आपले चांगले पक्के रस्तेसुद्धा जे डोंगर उतारवरती घाट रस्ते आहेत वगैरे ते सुद्धा काही खचलेले आहेत, काही पूल त्यांचे ते भराव वाहून गेलेले आहेत. तर ह्या सगळ्याचा आपण एक मुकाबला करतो आहोत आणि त्याला तोंड देतो. एनडीआरएफ की टीम कोंकण में रहता था वो कहां तक पहुंचा है? नहीं, कहां तक नहीं, वो सारी जगह टीम पहुंच गई है अभी.